कर्जत हल्ला प्रकरणात 6 आरोपी अटक, गुन्ह्यात वापरलेले 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. अहमदनगर कर्जत मध्ये एका सनी पवार या युवकास काही मुलांच्या टोळक्याने जबर मारहाण केली होती. त्यामधील 2 आरोपी सोहेल शौकत पठाण वय 28 वर्ष, अरबाज कासम पठाण वय 25 वर्ष, तोगे राहणार लोहार गल्ली कर्जत पोलिसांनी अटक केली. सदर आरोपींना उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय श्रीगोंदा न्यायालयासमोर हजर केलं असता त्या आरोपींना 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच आरोपी नंबर 3 जुनेद जावेद पठाण वय वर्ष 19 आणि एक अल्पवयीन 17 वर्षाचा आरोपी दोघे राहणार लोहार गल्ली कर्जत तालुका कर्जत यांना पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून त्यांना मदत करणारे हुसेन कासम शेख वय 40 वर्ष, पिंपळे गुरव अरुण कन्स्ट्रक्शनच्या पाठीमागे पिंपरी चिंचवड, अरबाज अजित शेख वय 24 वर्ष राहणार पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या आरोपींना माननीय पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांच्या मशनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस हवालदार सुनील चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, सागर ससाणे, जालिंदर माने, बबन बेरड यांनी चिंचवड पुणे येथून मोठ्या शिताफीने मध्यरात्री ताब्यात घेऊन आज रोजी कर्जत येथे हजर केल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा करून पळून जाण्यासाठी वापरलेली इर्टिगा गाडी MH 16 AT 4278 ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. आरोपी शोधकामी वेगवेगळ्या टीम तयार केल्या असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री स्वरूप कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांच्या मशनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस हवालदार सुनील चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, सागर ससाणे, जालिंदर माने, बबन बेरड, कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक सतीश गावित, अमरजीत मोरे, अनंत सालगुडे, भगवान सिरसाट, पोलीस जवान संभाजी बाबळे, भाऊसाहेब काळे, मनोज लातूरकर, शाहूराज टिकते यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, यूथ 24 न्यूज, कर्जत.